आमच्याकडे पण जी अधिकार माहिती दिलेली आहे ती माहिती त्या अधिकार मध्ये उपलब्ध अशी दिलेली आहे. कसं बघते फाईल मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे, पण त्या फाईलवर जेव्हा राज्यपाल सही करतील तेव्हा संपूर्ण राजभवनाला आम्ही पेढे वाटतो. फाईल मिळाली म्हणजे ती भूताने पळवली नाही, आणि भूतं असलीच तर आसपास त्यांचे असतील. पण प्रश्न एवढाच आहे जो हायकोर्टाने विचारलेला की फाईलवरती अद्याप निर्णय का होत नाही, ती फाईल काय बोफोर्सची फाईल आहे, ती फाईल का राफेलची फाईल आहे, कसली फाईल आहे, ती फाईल का भ्रष्टाचाराची कुठली फाईल आहे. ती फाईल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं एकमतानं मंजूर करून 12 नामनियुक्त सदस्यांसंदर्भातली फाईल आहे. त्या फाईलवर 6 महिने 7 महिने 8 महिने निर्णय होत नसेल तर महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला ते शोभेस. राज्यपाल हे हेड ऑफ द स्टेट असतात, राज्याचे प्रमुख असतात, आणि त्यांनी ती गतिमानता त्यांच्या कामात जर दाखवली तर नक्कीच महाराष्ट्राची परंपरा जी आहे ती गतिमान आहे. सर, टूल किट मामले की बात करते हैं, जिस तरह हम देख रहे हैं टूल किट मामले को लेके दिल्ली की स्पेशल की टीम ने ट्विटर ऑफिस में छापेमारी की, वहाँ पे जायजा लेके किस तरह घटना पूरा देखा. देखिए, टूल किट का जो मामला है उस बारे में आप पूरे देश में एक डिबेट चल रहा है, समझ लो पूरे विश्व में डिबेट चल रहा है. लेकिन ये सभी ट्विटर हो या सोशल मीडिया हो या टूल किट हो, सभी का इस्तेमाल बीजेपी ने अपने विरोधियों के खिलाफ भी पहले किया है. जब मामला उनके ऊपर उलट गया तो ये सब अब शुरू हो गया है, यहाँ रेड मारो, यहाँ पकड़ो, उनको दबाओ, उनको दबो. ये तो ठीक है, लेकिन उसके ऊपर डिबेट चल रहा है और हम भी मजा देख रहे हैं. सर, ज्या प्रकारे केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारवरती टीका होते, ही प्रतिमा धुवून काढण्यासाठी कुठेतरी संघाचे प्रमुख आणि भाजपच्या नेत्यांच्या बैठका पार पडताना पाहायला, त्याच्यावर मी बोलणार नाही. मोहनराव भागवत हे परम आदरणीय आहेत सरसंघचालक, अनेक विषयांवर त्यांनी परखडपणे मत व्यक्त करावं अशी आमची अपेक्षा असते, कारण त्यांच्या भूमिकेला आणि त्यांच्या मताला या देशामध्ये आजही एक महत्त्व दिलं जातं. पण गेल्या काही महिन्यापासून सगळेच गप्प आहे, विशेषतः गंगेच्या प्रवाहात जी हजारो प्रेत वाहून आली आणि त्यांच्यामध्ये अंत्यसंस्कारसुद्धा झाले नाही, हा विषय हिंदुत्वाचा होता, राम मंदिर इतकाच महत्त्वाचा होता, त्याच्यावरती या देशातल्या हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा जनतेला होती. आणि आजही मी सरसंघचालकांना आवाहन करीन की त्यांनी हे जे देशात सुरू आहे सगळा प्रकार, त्याच्यावरती परखटपणे आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. बाकी मी काय बोलतो, भारत के पूर्व प्रधानमंत्री दुसरे बात के गेवड़ा साहब ने भारत के करंट जो नरेंद्र मोदी प्रधानमंत्री उनके ऊपर सवाल उठाए, उन्होंने कहा कि प्रधानमंत्री 5 राज्यों के चुनाव में व्यस्त थे, अगर वो कोरोना काल की स्थिति में देखते तो ये जितनी ठीक है उस बारे में बहुत बहस हो गई. सर, नागपुरात ईडीची कारवाई करण्यात आलेली आहे, एकीकडे लसीकरणाचा विषय आहे.